तालुका भाजपा पक्षाकडून दूधदर वाढीसाठी व इतर स्थानिक समस्यांसाठी जामनेर नगरपालिका चौकात रास्ता रोको करीत एल्गार आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. दूध उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून अशा संकटकाळात शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे राज्यव्यापी आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात आला आहे. याच विषयास अनुसरून जामनेर नगरपालिका चौकात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनानंतर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, जितेंद्र पाटील, नाना बावीसकर, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, बाबूराव हिवराळे, डॉक्टर प्रशांत भोंडे, नवल सिंग रजपूत तसेच शेकडो भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव, दूध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी सुनील इंगळे, महाराष्ट्र न्यूज 10, जामनेर.